नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगलीत मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या पाकिटावर डल्ला, व्हिडिओ लोकसंदेश न्यूज प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद। सांगली शहरामध्ये पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये 26 मार्च रोजी OBC आरक्षण मेळावा पार पडला होता। या आयोजनामध्ये सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभूते हे देखील होते। व्यासपीठावरचे सगळे सूत्रसंचलन विभूते यांच्याकडे होते। कार्यक्रम संपल्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सत्कारासाठी अनेकांनी व्यासपीठावर गर्दी केली होती आणि या गर्दीमध्ये थेट एका चोरट्याने कार्यकर्ता बनून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या पाकिटावर डल्ला मारला। मंत्री वडेट्टीवार यांच्या सत्कारात संजय विभूते व्यस्त असताना चोरटा त्यांच्यामागे पोहोचल्याने गर्दीचा फायदा उचलत त्याने विभूते यांचे पाकिट मारले। कार्यक्रम आटोपल्यानंतर संजय विभूते घरी पोहोचले तेव्हा खिशात पाकिट नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी आपल्या पाकिटाचा शोध सुरू केला। लोकसंदेश न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अक्रम शेख यांनी बातमी करण्यासाठी व्हिडिओ शूट केला आणि दरम्यान व्यासपीठावरचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले असता एका व्हिडिओमध्ये त्यांच्या मागे उभे असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशात हात घातल्याची बाब समोर आली व त्यानंतर आपले पाकिट चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर विभूते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत 50,000 रुपये रोख आणि इतर कागदपत्रे असणारे पाकिट चोरल्याची फिर्याद दिली। दरम्यान व्यासपीठावरून पाकिटमाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि चोरट्याच्या धाडसाची चांगली चर्चा रंगली आहे।